सर्वसाधारणपणे आपल्याकडे साठी आणि बुद्धीनाठी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना वय वर्ष 58 ते 60 मध्ये निवृत्तीवेतन देऊन रिटायरमेंट दिली जाते. या वयातील व्यक्तींनी घरी अगदी आरामात आपलं राहिलेलं आयुष्य नातूपंतूसोबत व्यतीत करावं अशीच एक सर्वसाधारण समाजमान्य भावना असते. पण जर वयाच्या 60 वर्षापर्यंतही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला लुबाडून अमाप संपत्ती गोळा केली तर वयाच्या 60 वर्षानंतरही या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी काम करावं लागतं. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा असं चक्र हे राजकारणी लोक चालवत असतात. त्याचं कारण म्हणजे जमवलेली अमाप संपत्ती टिकवण्यासाठी सत्तेची दोरी आपल्या हातात हे लोक ठेवत असतात. सत्तेची दोरी हातात ठेवून ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आपल्या ताब्यात असाव्या लागतात. आपली सत्ता आणि पदे टिकवण्यासाठी ही लोक कुठल्याही थराला जातात. आजच्या व्हिडिओचा भाग असलेले महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ हे त्यापैकीच एक. आजच्या या भागामध्ये छगन भुजबळ यांची 5 अशी कारणे पाहणार आहोत ज्यावरून छगन भुजबळ हे ओबीसीसाठी नव्हे तर स्वतःची अर्बोखरबनची संपत्ती वाचवण्यासाठी वयाच्या 60 नंतरही मैदानात उतरले. छगन भुजबळ ओबीसी समाजाला कसे फसवत आहेत हे पाहणे अगोदर तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील. मंडळी छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांपैकी असलेलं एक नाव. आज त्यांचं वय 76 वर्ष आहे. काल परवा इंदापुरात झालेल्या आपल्या सभेत जरांगे पाटलावर टीका करताना त्यांनी तुला साधा ग्रामपंचायतचा सरपंच तरी होता येतं का असा प्रश्न केलाय. मी 2 वेळा मुंबईचा महापौर, 2 वेळा मुंबईमधून आमदार, त्यानंतर मंत्री, संत्री असं बरंच काही त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. त्यानंतर त्यांनी वर चढलेल्या गाढवाला खाली कसं घ्यायचं हे सांगताना इतक्या मोठ्या पदावर गाढवाला कुणी बसवलं असं म्हणून जरांगे पाटलाकडून पुन्हा एकदा स्वतःचा पानउतारा करून घेतलाय. भुजबळ हे राजकारणात येण्याच्या अगोदर मुंबईमध्ये फुटपाथावर भाजी विकायचे. आज त्यांच्याकडे सुमारे 5000 कोटीची संपत्ती असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. फक्त भुजबळच नाही तर अशा अनेक राजकारण्यांनी ही संपत्ती कशी जमा केली हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आज अनेक संस्था भुजबळांनी उभ्या केल्यात पण एकाही संस्थेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले किंवा स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांचं नाव त्यांनी दिलेलं नाही असा आरोप श्री जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावर केला आहे. पण यापैकी कोणत्याच महापुरुषांचे नावे कदाचित न दिल्यामुळेच त्यांनी जरांगेच्या या आरोपाला उत्तर देण्याचं आजपर्यंत टाळले. एरवी जरांगेसारख्या सामान्य माणसाच्या आरोपाला उत्तर देणारे मंत्री छगन भुजबळ मात्र या आरोपावर अजूनही शांत आहेत. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या जरांगे पाटलावर भुजबळ साहेब टीका करताना जरांगे पाटलाचा पार सासरा काढतात, जरांगे सासऱ्याचं खातो असं केविलवानं तोंड करून सांगतात, पण आपण भ्रष्टाचार करून जेलमध्ये का गेलो, जेलमध्ये गेल्यानंतर जी आपण बेसन भाकरी खातली ती ओबीसी समाजासाठी खाल्लेली नाही. आपले जेलमध्ये झालेली अवस्था, ते जेलमधील आपले फोटो अजूनही महाराष्ट्रातल्या लोकांच्या नजरेतून हटलेले नाहीत. त्याउलट आपल्या समाजासाठी स्वतःची जमीन विकणारे जरांगे पाटलाची बरोबरी करणं किंवा त्यांच्यावर बोलणं सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. सूर्यावर जर थुंकलं तर तो थुंका आपल्याच चेहऱ्यावर पडतो हे कुणीतरी आता भुजबळ साहेबांना समजावून सांगणं गरज आहे. जे भुजबळ साहेब आज ओबीसी समाजाच्या नावावर मेळावे घेत आहेत, ओबीसी समाजाला एक होण्याची भाषा करतायत, आज त्यांच्याच ओबीसी समाजाच्या मेळाव्याच्या स्टेजवरून त्यांचेच काही समाजातील स्वयंघोषित ओबीसी नेते आज कोयता कोराडीची भाषा करतायत. ओबीसी समाजाकडे कोयता आहे असे जरांगेना उद्देशून हे धमकीवजा भाषा करतायत. होय, ओबीसी समाजाकडे कोयता आहे पण तो त्यांच्या स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आहे. त्यांच्या हातातील ऊसतोडीचा कोयता बंद करण्यासाठी या स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत काय उपाययोजना केल्या ते एकदा समस्त महाराष्ट्राला कळू द्या. तुमच्या प्रॉपर्टीच्या रक्षणासाठी आम्ही ओबीसी बांधवांनी हा हातात कोयता घेतलेला नाही.
त्यामुळे भुजबळ साहेबांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी ओबीसी बांधवांना पुढे करून गोरगरीब ओबीसी बांधवांनी यांच्या भूलतापाला बळी न पडता सदुपयोगी बुद्धीने विचार करण्याची आज गरज आहे. भुजबळ साहेबांनी राजकारण जरूर करावं, पण त्यासाठी समाजातील गोरगरीब युवकांचा वापर करू नये अशीच समस्त ओबीसी समाज भावनांची भावना आहे. पाचवं आणि महत्त्वाचं कारण, जे भुजबळ साहेब आंबड येथे ओबीसी मेळाव्यासाठी त्यांच्या मेळाव्याच्या पोस्टरवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांचा फोटो बॅनरवर टाकला होता, पण पंकजा तर या चाणक्ष नेत्या आहेत. त्यांनी आंबडला जाण्याचं टाळून एक प्रकारे भुजबळांचा हा डाव हाणून पाडलाय. उलट जे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मंचावर गेले होते, त्याच वडेट्टीवारांनी 2 दिवसात कदाचित भुजबळांचा डाव लक्षात आल्यावर पुन्हा भुजबळांच्या स्टेजवर जाणार नाही ही भूमिका जाहीर करून टाकली. आता भुजबळांच्या सोबत कोण आहे, तर ज्यांचं डिपॉझिट जप्त होतं असं चिम्या गोम्या सोम्या. याचाच अर्थ असा होतो, ज्यांच्या मागे त्यांच्याच समाजाचं कोणी नाही तेच लोक आज भुजबळांच्या स्टेजवरून बडाया मारण्याचं काम करतायत. स्वतः भुजबळ साहेब महाराष्ट्रात 54% ओबीसी समाज आहे असं जाहीर सभेत सांगतात, पण त्यांच्या सभेला आज किती गर्दी होते यावरून ओबीसी समाज भुजबळांच्या भूलतापांना बळी पडत नाही हे दिसून येते. त्याउलट रात्री 1 वाजता, पहाटे 3 वाजता जरांगे पाटलांच्या सभेला मराठा समाजातील लोक तासन तास बसून गर्दी करतायत. आपल्या राजकीय फायद्यासाठी भुजबळ ओबीसी समाजाचा वापर करू पाहतायत हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे आता तरी आपला वापर भुजबळांना करू द्यायचा की नाही हे ओबीसी समाज बांधवांनी ठरवायचंय. त्यामुळे खरंच भुजबळ साहेब आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ओबीसी समाजाचा वापर करतायत का? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.